धन्यवाद डीजे. तर आपण बघू शकाल प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचे पारितोषिक आलंय महाराष्ट्र भूषण अनंताजी लदगे साहेबांकडून. वडवली बी संघासाठी मात्र सुवर्णसंधी असेल. अनंत तलपे सरांकडून मात्र सुवर्णसंधी असेल. पहिला चेंडू सन्मान दिला निनाद करालेने, कारण की त्याला माहिती आहे पहिल्या दोन सामन्यामध्ये चांगली बॅटिंग देखील झाली होती. नंतरच्या दोन सामन्यामध्ये त्याची शून्य ह्या धावसंख्येवरती मात्र तो बाद देखील झाला होता. आता सेल्फ डिफरन्स मात्र करताना आपल्याला पाहायला मिळाला. पहिला चेंडू सुरेख फटका निनादच्या बॅटमधून कबरला, डिपेक्सच्या कबरला आलेला हा दुसऱ्या चेंडूवरती आदम मुजावरवरती चढवलेला. पहिल्या चेंडूवरती डॉट गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती अक्रमान चौकार. धन्यवाद डीजे. तर चौकाराच्या पद्धतीने श्री गणेशच्या अकाउंटमध्ये ओपन केलं जात आहे. आता मात्र दांडी गुल केली आहे. चार धावसंख्येने मात्र बाद वाबल लागला. चौकार जसा खाल्ला तशा इटकाच्या बाप्पत तर्से ठोशास ठोसा दिला आदम मुजाभरने. बाद मात्र गेला तो निनाद करालेला. जड पावलाने मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. आता मोठी विकेट, गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर वडवली बी टीमची. धन्यवाद डीजी. तर आपण पाहू शकाल पहिला चेंडू निर्धाव फेकला, आदम मुजावरने, त्याच्यानंतर चौकार आला, त्याच्यानंतर विकेट डाऊन झाली आहे. पहिला 18 टीम चेन संघे मोडवली बी आणि श्री इलेवन मोहाचीबाडी या दोन संघादरम्यान हा फायनलचा महामुकाबला महासंग्राम आपण पाहतोय. 17 षटकामध्ये पाहायला मिळतो, अनुभवायला मिळतोय. उशीर आल्या प्रेक्षकांसाठी चालू सामना. केटीसीची संपूर्ण टीम घर बसल्या हा सामना मात्र पाहायला भेटतोय. मोठा फटका डिकिलच्या बॅटमधून सजवायचा होता, परंतु डिकिलचा बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. हा देखील चेंडू आला निर्धाव. फायनलचा सामना आहे जवळपास. मी तर म्हणेल की 335 धावसंख्येपर्यंत धावं लागेल चेन संघे मोडवली बी संघाला. देखील चांगला फटका शतरक्षक आपण पाहू शकाल. अडवडे करतोय, तत्पूर्वी सिंगल मात्र घेतली जाते. सिंगल डबलने धावसंख्येचा आलेख जो पहिल्या सत्रामध्ये उभा करावा लागेल. जरी मोठे फटके आले नाही तरी सिंगल डबल प्रति चेंडूमागे एक एक सिंगल सिंगल डबल डबल धावसंख्या घ्यावी लागणार आहे ती चेन संघे मोडवली बी संघाला, कारण की महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर गेली ती निनाद कराले. पाच धाबा धाव फलकावरती. चांगला चेंडू, चेंडू पडल्यानंतर थोडासा आतल्या बाजूने उभलंगे बाहेरच्या बाजूने उभलंगीतलं. पंचांनी सांगितलं अभिनाश सरांनी की हा चेंडू स्क्वेअर मारा आहे. अभ्यंतर धाब्याने मात्र भर पडली जाती आहे. अभ्यंतर धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र एक अंकाने फ्लाय मात्र झाली आहे. जाऊन पोहोचेल ती 6 अंकावरती. 7 धावा धाव फुलकावरती आता मुजावर गोलंदाजी मार्कवर. समोरचा चेंडू होता फक्त ग्लास करायचं होतं. 30 सर्कलच्या बाहेर दोनच फिल्डर होते. त्याच्यानंतर पाहायला गेलं तर सागर तलपे आणि निखिल लदगे ही जोडी मात्र मैदानामध्ये पाहायला मिळती आहे. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झाला आहे खेळपट्टीवरती. आणि धाव फुलकावर धावा एक घड्याच्या मोबदल्यामध्ये 6 अंकावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धाव फलकावर धावा 6 अंकावरती. आता दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती थोडेसे चिंतेचं वातावरण मात्र आपण पाहू शकाल. चेन संघे मोडवली बीच्या खेम्यामध्ये पाहायला मिळतंय. पवेलियनमध्ये शांत उभे राहिलेत. जसजसे मोठे फटके येतील ना तसजसे जल्लोष मात्र पाहायला मिळेल चेन संघे मोडवली बी संघाच्या पवेलियनमध्ये. परंतु मोठे फटके आणावे लागतील निखिल आणि सागर या दोन फलंदाजांना. शाहिद शेख गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या क्रमांकाचा. चांगला फटका असा निखिलच्या बॅटमधून उडवला आहे शतरक्षक तैनाते. कोणती चुकी करणार नाही. वन मोर विकेट डाऊन दुसरा आदरा टीम चेंज काही उडवली बी संघाला.
नवीन बॅट्समन चौथ्या क्रमांकावरती मैदानामध्ये रुपेश आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये डट नंबर 4 वरती दाखल झालेत. आता त्यांना बॅटिंग करावी लागणार आहे. रुपेश आणि सागर ही जोडी परंतु 25-28 ती जाऊ शकेल पण जावं लागणार आहे शिंदे संघ ओडवली बी संघाला 3 षटकांमध्ये. तर मात्र जोरदार अपील केली होती पंचांकडे, पंचांनी पाहिलं थोडंसं बाहेरच्या बाजूने मात्र वलन घेताना ह्या आई लेग बायची एक धाव मात्र ॲड होईल. एक धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या फ्लाय मात्र झाली आहे 7 अंकावरती. 7 धावा धावफलकावरती स्कोरर शंकर कोंडे स्वतः आयोजक आखणीपर्यंत सून तर सर्व गोष्टी मात्र शंकर कोंडे मात्र स्वतःच्या खांद्यावरती घेऊन मात्र करत आहेत. तर कालूराम पाटेकर यांना त्यांचं मात्र शुभागमन झालं आहे. अरे सागरने मात्र त्यांचं स्वागत केलं षटकारा डे हा आला आहे महत्त्वाच्या क्षणी. मात्र शाहिद शेखवरती चढवलेलं आक्रमण आणि 500 रुपयाचं पारितोषिक मात्र आपण पाहू शकाल महाराष्ट्र भूषण आनंद तल्पे साहेबांच्या अकाउंटमधून मात्र कमी होताना आपलं पाहायला मिळते. जसजसे मोठे बटके येतील ना तसंसं मात्र छल्लोष पाहायला मिळेल ते चेंजसाठी मोडवली बी संघाचा नाबातच जम आहे या संघाच्या. आणि तशी कामगिरी आता करावी लागेल मैदानावरती 13 धावा धावफलकावरती. पुनश्च मोठा बिगिट करायचा होता पंचांकडे फिंगर रोल करले स्वतः सागरने मात्र क्रिस सोडली ही चांगली खेळाडू वृत्ती आपल्याला पाहायला मिळती आहे. जरी पंचांचा बोर्ड आकाशात जाणार भावेश आपण पाहू शकाल नवीन बॅट्समन चांगला फटका बी शेपमध्ये अलॉंग द कार्पेटने लॉंग अपला फील्ड होईल. तत्पूर्वी एकच धाव मात्र भेटली आधी एक धाव संख्येच्या मदतीने धावफलकावर धावा लागल्या तर 14. शेवटचा रे अंतिम चेंडू दुसऱ्या षटकाचा चांगला चेंडू पाहू शकाल ब्लॉकरला चेंडू टाकला होता बॅटची लिडिंग एज देखील घेतली 22-1 धाव. षटक संपल्याचा इशारा आला आहे. 2 षटकांचा खेळ संपला धावफलकावर धावा लागल्या त्या 15 धावा. तत्पूर्वी जाऊया स्वागत समारंभाकडे. तर कालुरामजी पाटीलकर साहेब इथे पाटेकर साहेब इथे उपस्थित आहे त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. तर विनंती असेल सुनील कोंडे सरांना साहेबांना की आपल्या शुभहस्ते पवित्र शुभहस्ते मात्र कालुराम पाटेकर साहेबांचं इथे मान सन्मान मात्र करायचं मायेची शाल आणि सौंदर्याचे पुष्पगुच्छ देऊन मात्र इथे या स्पर्धेमध्ये मात्र त्यांचा सन्मान मात्र करायचा आहे. तसेच बालूबाल लदगे यांचा दिवसा शुभ सन्मान केला जाईल. तर सुनीलजी कोंडे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभहस्ते बालूबाल लदगे यांचा सुद्धा शुभ सन्मान करायचा आहे मायेची शाल आणि सौंदर्याचे पुष्पगुच्छ देऊन मात्र इथे या स्पर्धेमध्ये 17 षटकांमध्ये बालूबुआ लदगे यांचा सन्मान मात्र करायचा आहे. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होते गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज आपण पाहू शकाल चांगला फटका आपण पाहू शकाल रुपेशच्या बॅटमधून फटका फसला आहे. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू खाली येणार लॉंग ऑफला लॉंगनला मात्र झेल टिपली जाते आणि संपवला बॅट्समन इथे रुपेशचा इथे खेळ. धन्यवाद डिझे आपण पाहू शकाल इथे विकेट गेली आहे मैदानाच्या बाहेर नवीन बॅट्समन. नवीन बॅट्समन पाहू शकाल आपण आडव्या बॅटेतून थोडासा खेचायचा होता दुरुबरचा चेंडू होता चेंडू पडल्यानंतर थोडासा आतल्या बाजूने वलन घेतला. अमोल चव्हाण पहा नेहमी 3rd क्रमांकाचा षटक फेकायचा पण आज त्याने दाखवून दिलं आहे. फायनलचा सामना आहे हरलो तरी काही फरक नाही आहे परंतु नवीन गोलंदाज तयार करायचे होते त्यांना त्याच्यामुळे स्वतःवरती विश्वास न दाखवता दुसऱ्यावरती विश्वास दाखवला एक चांगला गोलंदाज तयार होईल तो देखील चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. आणि इथे सिंगलची चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि धावचित मात्र बाद व्हावं लागलं फलंदाजाला आणि इथे फलंदाज देखील बाद होईल आल्या पारवी मात्र परतीचा प्रवास करावा लागेल.
धन्यवाद डिझेत. आपण पाहू शकाल करणला मात्र विकेट दिली जाते रन आउटच्या स्वरूपामध्ये. 5 विकेट 15 धावा दाखल फलकावरती 2.3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. भावेश लदगे आणि महेंद्र लदगे ही जोडी आपण पाहू शकाल. खडे खडे पूल करायचा होता, शॉर्ट टर्म पूल करायचा होता, परंतु बॅट बॉलचा संपर्क नाही आहे. हा देखील आला चेंडू निर्धाव. आतापर्यंत पाहायला गेलं तर चांगली षटक फेकलं आहे. आतापर्यंत एकही धाव खर्च केले नाही, त्यामध्ये एक विकेट, एक रनआउटची विकेट, दोन चेंडू डॉट फेकलेत. अशा चार चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपला. धाव फलकावरती बाबा 15. आडव्या बॅटून चेंडू खेचून काढला आहे. काऊ कॉर्नरला फील्ड होईल. रोशन आडाव आपण पाहू शकाल. आजच्या दिवसामध्ये चांगली बॅटिंग त्यांनी देखील केली. आणि इथं दुसरीचा धाव प्रयत्न, तिसरीला घेतली आहे परंतु विकेट डाऊन झाली आहे. आतापर्यंत पुरुष भावेश लदगेला मात्र आऊट व्हावं लागेल. इथे दोन धावसंख्येच्या मध्ये त्याने 17 धावा. धाव फलकावरती आहे. फायनलचा सामना आहे. थोड्या ह्या फायनलच्या सामन्यामध्ये धावसंख्या व्हायला हवी होती, कारण की प्रेक्षकांना देखील तशी वाटतंय की ही सामना एकतर्फी ना व्हायला पाहिजे, काहीतरी सामन्यामध्ये मजा देखील यायला हवी आहे. नवीन बॅट्समन धन्यवाद डिझे मास्टर अक्षय तल्पे. आपण पाहू शकाल नवीन बॅट्समन. शेवटचा चेंडू राहिला अंतिम बॉल पहिल्या इनिंगचा, मात्र गोलंदाजी मार्गवरती करण. चांगला फटका महेंद्रच्या बॅटमधून. हा आलाय संघर्षाचा शंकनाद करणारा. हा आलाय चौकार. आणि चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 4 अंकाने फ्लाय झाली आहे. जाऊन पोहोचली ती 21 या धावसंख्येवरती. येणारे 18 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज असेल. तत्पूर्वी आपण कॉम्बॉक्समध्ये आपण बदल करू जाऊया पियुष यांच्याकडे. चला धन्यवाद डिझे. तर नथुरामजी लदगे साहेबांचं इथे शुभागमन झालंय. नथुरामजी लदगे साहेबांचं शुभागमन झालंय. साहेबांना विनंती असेल आपण मंचावरती विराजमान व्हा. आपलं सुद्धा या स्पर्धेमध्ये आयोजकांच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत करतो. आणि कॉम्बॉक्समध्ये आपण जॉईन होतील आपले सर्वांचे लाडका आवाज कर्जत तालुक्यामधला पियुषजी बाबरे सर. अमोल आणि अभिजित ही आघाडीची जोडी आहे. बॉलिंग करत असताना करणला आपण तिसरं षटक करताना पाहिलं. आता अभिजितला ॲज अ ओपनर आणला. बावीसचं टार्गेट, पहिलं षटक आणि बॉलर सचिन लदगे आलेत ओव्हर नंबर 1 मध्ये. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. अनंतभाऊ तळपे यांच्या वतीनं रायगड भूषण पुरस्कृत
बुवांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 500 पारितोषिक देण्यात येईल. मग 5 विकेट घेतल्या तरी 500 रुपयाचं प्रत्येक विकेटसाठी बक्षीस देण्यात येईल. टोटल टार्गेट 22. आठवा बाटणं खेळत आहेत. शॉर्ट मिड विकेट शॉर्ट स्क्वेअर लेग मधून डीप मध्ये बॉल चाललाय. एक रन या बॉलवरती. बावीस धावसंख्येचं टार्गेट. सेमीफायनल मध्ये विजय झाल्याच्या नंतर फायनल मध्ये वडवली बी संघाच्या अगेन्स्ट धडक देत असताना एक जबरदस्त सामना. ग्रँड फिनाले अंतिम सामना ज्यासाठी केला होता टास. शेवटचा क्षण गोड व्हावा आणि त्याच गोड क्षणाच्या आपण साक्षीदार. अंतिम दिवसामधील हा अंतिम सामना. सुरुवात करत असताना बरीचशी मेहनत या स्पर्धेसाठी लागली. आता या स्पर्धेला निरोप देत असताना सर्व आयोजकांचं आपण पाहतात निराशा देखील पाहायला मिळेल. महत्वाची मॅच ग्रँड फिनाले. पंचांकडे अपील. शफल होऊन फटका ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. 18 चेंडू आणि 22 टार्गेट. त्यामध्ये पहिलं षटक आपण पाहतात. बॉलिंग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये बॉलिंग करतो बॉलर सचिन. एक रन धावपुस्तकावरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 22 उर्वरित टार्गेट. आता 21 अजून बनवायच्यात. फुलटॉस होता. व्यवस्थित बाटा बॉलचा संपर्क नाही आहे. एक रन या बॉलवरती मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोचलेली ती 2 वरती. विजयासाठी आणखीन 20 बॉल उर्वरित बाकी आहेत. 14 चेंज द गेम. वडवली बी आणि त्यांच्या विपक्षामध्ये श्री 11 नेरल मोहचवाडी या 2 संघांमध्ये सामना. नरेंद्रजी गोमारे पुरस्कृत मोहचवाडी संघ आपण पाहतात. ऑल ऑफ करण्याचा प्रयत्न. 2-ला बॉल लागला. त्यानंतर लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू. सेकंडचा कॉल चालवला. पहिली सिंगल भरपूर स्लो घेतली होती परंतु पाहिलं की क्षेत्ररक्षक चेंडू वरती येण्याच्या अगोदर ते क्षेत्ररक्षक चेंडूची वाट बघत होते. त्या कारणास्तव फायदा उचलला आणि या 2 धावा पूर्ण होतात. संघाची धावसंख्या 2 मदतीने 4. शेवटच्या बॉलचा खेळ आता बाकी राहिलेला. पवत अंतिम चेंडू. 4 धावा. टोटल 22 टार्गेट. विजयासाठी आणखीन 18 उर्वरित 13 बॉलमध्ये. चांगली मॅच. दूर शरीरापासून बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करत असताना डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर शेवट गोड करत असताना आलाय चौकार. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनगडी बाद. 8 धावा. विजयासाठी 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 14 धावींची गरज. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 14. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती बॉलर आलेत निनाद कराळे. दुसऱ्या षटकामध्ये धावपुस्तकावरती 8. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 14. प्रवीण टमके यांच्या वतीनं अभिजित चव्हाण यांच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. धावपुस्तकावरती 1 मदतीने जाऊन पोचलेत. 9 12 14 करायच्या होत्या. 11 आता 13 आवश्यकता. उर्वरित आता चेंडू बाकी राहिले ते 11 आणि 11 चेंडूंमध्ये विजयासाठी 13 धावसंख्येची आवश्यकता. भरपूर कमालीची स्पर्धा आपण पाहिली. शंकरजी कोंडे यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा. 3rd पर्व. बरीचशी मेहनत या स्पर्धेसाठी. समोर डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉल सेट. 1 रन पूर्ण होते. मिस्टेक झाली फिल्डर कडून. बॉल सीमा पार. रन कमी असताना आलेला हा चौकार. 4 मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 13 वरती. विजयासाठी आणखी 9 धावसंख्येची गरज आहे. 10 चेंडूंमध्ये
धन्यवाद धन्यवाद. 13 धावा शरीरापासून दूर बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल तिसरा चेंडू इथून डॉट फेकला. ग्रँड फायनल ग्रँड फिनाले सोहळा आपण आनंद करत आहात. आणि हा फटका प्रॉपर ओव्हर पिच लॉंग ऑनला चाललाय. बॉल सीमा पार अमोल चव्हाण यांच्या बॅटमधून आला आहे. लॉंग ऑनला षटकार. डीजे 19 धावा धाव पुस्तकावरती विजयासाठी 3 धावा संख्येची गरज आहे. फक्त 3 धावा दूर आहे चॅम्पियन बनण्यापासून. श्री 11 नेरल मोहाचीवाडी हा संघ निनाद कराळे बॉलिंग करतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये अंतिमचे 2 बॉल कमी गतीने टाकलाय. पंचांकडे अपील करण्यात आली होती. डॉट बॉलचा खेळ झालाय. उर्वरित 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 7 चेंडूंमध्ये 3 धावा संख्येची गरज आहे. 7 बॉल 3 बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचा होता. आणखीन एक चांगला बॉल पंचांच्या वतीनं कुठल्या प्रकारचा इशारा नाही आहे. डॉट बॉल आला आहे. आता 6 चेंडूंचा खेळ बाकी राहिला. 6 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 3 धावा संख्येची गरज. 6 बॉल आणि 3 धावा. सहा बॉलचा खेळ बाकी आहे. सहा बॉलमध्ये 3 ची गरज. बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलर आलेत सागर. 6 बॉल 3 धावा स्ट्रायकिंग एंडला अभिजित. फायनल सदस्य चषकाचे आपण पाहतात. 6 बॉल 3 पहिलाच बॉल अभिजित चव्हाण यांच्यासाठी समोर खेळले. लॉंग ऑफला पहिल्याच बॉलवरती पहिली सिंगल. 5 बॉलमध्ये 2 आवश्यकता. काय सामना रंगलेला फायनल मॅच असं वाटलं. 22 धाव संख्येचं टार्गेट सहजतेने चेस डाऊन होईल. परंतु 5 बॉलमध्ये 2 आवश्यकता आता राहिलेली आहे. 1-2 डॉट बॉल 1-2 विकेट मॅचमध्ये पुनरागमन पकड मजबूत करेल. चेंज द गेम वडवली बी हा संघ. आता उर्वरित 2 धाव संख्येची गरज आहे. 5 चेंडूंमध्ये 5 बॉल आणि 2 आवश्यकता. फायनलचा मुकाबला तुम्ही पाहतायत. ग्रँड फिनाले. भरपूर मेहनत दोन्ही संघांना केलेली आहे. आजचा दिवस गाजवलेला. श्री 11 नेरल मोहाचीवाडी टीमनं फायनलमध्ये दाखल झालेले. 5 बॉल आणि विजयासाठी 2. हो चांगला बॉल टप्पा पडून बाउन झाला आणि त्यानंतर टन. चांगला चेंडू गोलंदाज सागरचा. आणखीन एक डॉट बॉल. आता 4 बॉलचा खेळ बाकी राहिला. 4 बॉलमध्ये 2 धावा संख्येची गरज आहे. 4 बॉल 2 कशा प्रकारची रणनीती आखली जाईल. सागरला तुम्ही स्क्रीन वरती पाहता ज्याच्यावरती विश्वास दाखवला. टप्पा पडल्याच्या नंतर बाउन झाला आणि बॉल चालला सरळ सीमा पार. चॅम्पियन इज द चॅम्पियन. श्री 11 नेरल मोहाचीवाडी इज द चॅम्पियन.